दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नांदगाव दहेगाव चौफुली येथील बाळकाका कलंत्री काटासमोर दशरथ शिंदे यांचे चहाचे हॉटेल असून हॉटेलच्या मागे शेती परिसर आहे। हॉटेलच्या मागून एक पांढऱ्या तोंडाचा साप दगडामध्ये जाताना दशरथ शिंदे यांना दिसला। त्यांनी ताबडतोब सर्पमित्र विजय बडोदे यांना संपर्क केला। सर्पमित्र बडोदे हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि दगड हलवले असता त्यांना एक वेगळ्याच प्रकारचा नाग या ठिकाणी लपल्याचे आढळले। अशा प्रकारचा साप पहिल्यांदाच बघायला मिळाला होता। या नागाची लांबी जवळपास 4 फूट होती। नागाच्या तोंडाकडचा भाग फाटलेला असून तोंड पूर्णपणे पांढरे पडलेले होते। कदाचित मुंगूस व नागामध्ये द्वंद्व झाले असावे आणि नाग मुंगूसाच्या तावडीतून सुटलेला असावा। नागाच्या तोंडाला जखम झाली होती। अशा प्रकारचा नाग पहिल्यांदाच सापडल्याने याची माहिती मिळवण्यासाठी सर्पमित्र बडोदे यांनी सर्प अभ्यासक राहुल शिंदे यांना या नागाचे फोटो पाठवले। राहुल शिंदे यांनी फोटोचे निरीक्षण केले आणि मुंगूसाने या नागाचे तोंड फाडल्याचा अंदाज असून यामुळे या नागाची शिकार करण्याची क्षमता कमी झाली असावी। यामुळे हा नाग अशक्त झाला असावा। अशक्तपणामुळे या नागाला योग्य प्रमाणात पोषण मिळाले नसावे आणि त्याच्या शरीरातील मेलनिनचे प्रमाण कमी होऊन याच्या त्वचेचा मूळ रंग जाऊन त्या ठिकाणी पांढरा रंग येत आहे किंवा हा पूर्वीपासूनच लुसिस्टिक म्हणजेच पांढरा असावा आणि त्याच्या शरीराला आलेल्या पांढऱ्या रंगामुळे तो मुंगूसाच्या नजरेस सहजरित्या पडला असावा आणि त्यातून तो मुंगूसाकडून जखमी झाला असावा। याच्या शरीरावर आलेल्या पांढऱ्या रंगामुळे हा लुसिस्टिक होत असून या प्रक्रियेला शास्त्रीय भाषेत लुसिझम म्हणतात। लुसिझम म्हणजे रंगद्रव्य हस्तांतरणातील दोषामुळे मेलेनिनचे आंशिक किंवा पूर्ण नुकसान झाल्याने रंगद्रव्य कमी होते आणि ती त्वचा रंगहीन होते किंवा तिथे पांढरा रंग येतो। या नागाचा संपूर्ण तोंडाचा भाग पांढरा पडला असून शरीराच्या काही भागांवरील खवलेही पांढरे झाले आहेत असे सर्प अभ्यासक राहुल शिंदे यांनी सांगितले। सर्पमित्र विजय बडोदे यांनी या नागास पशुवैद्यकीय डॉक्टर यांच्याकडे नेऊन उपचार केले आणि नांदगाव वनविभागात नोंद करून या नागास तात्काळ त्यांच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले। महेश पेवाल, दक्ष न्यूज, नांदगाव।